अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये बजेट मांडलं आणि बजेटचं त्यांचं संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर नेमकं त्यांनी काय मांडलं आणि कोणासाठी काय दिलं हाच एक भला मोठा प्रश्नचिन्ह समोर उभा राहिला. पोकळ दावे आणि दाव्यांचे बुडबुडे याच्याशिवाय या बजेटमध्ये काहीच नाही. शेती क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः घसरलेली लागलेली होती आणि त्याला ज्या पद्धतीनं शेषनागानं पृथ्वीला सावरलेलं होतं त्या पद्धतीनं कृषी क्षेत्रानं टेकू दिला, आधार दिला आणि कुठेतरी अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली. पण त्या कृषी क्षेत्राला काय मिळाला? एक मोठा भोपळा. फक्त दावे 16,000 कोटीचे कृषी कर्जाची तरतूद केली. ती आधीही केलेली होती, त्याच्या आधीच्या सरकारनेही केलेली होती. नवीन काय केलं? रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढत आहेत, त्याला सबसिडी दिली जात नाहीत म्हणून खत कंपन्या म्हणतात की किमती वाढत आहेत. शेतकऱ्याला थेट खात्यावर त्याच्या सबसिडीची रक्कम खताची येणार होती, ती शेतकऱ्याला थेट खात्यावर त्याच्या सबसिडीची रक्कम खताची येणार होती, ती येत नाही. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे, डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत आहेत, अजूनही वाढतच चालले आहेत. त्यात आता आणि पुन्हा कृषी अधिभाराचं नावानं आत्ता किमती वाढल्या नाहीत असं दावा करतंय सरकार, पण निश्चितच महिन्याभरानं वाढणार. म्हणजे सर्वसामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या नावानं खडं पडायला रिकामे. पण त्या अधिभारातून जमा झालेली रक्कम कुठं आहे? कुठल्या क्षेत्राला दिली? शेतीसाठी पायाभूत सुविधा आनंदी आनंद, शेतीसाठी प्रक्रिया उद्योगाला चालना आनंदी आनंद, शेतीसाठी साठवणूक व्यवस्था आनंदी आनंद, शीतगृह आनंदी आनंद. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की 2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंना आश्वासन दिलं होतं की केंद्र सरकार 5,000 कोटी रुपये निव्वळ शीतगृहासाठी व्यवस्था करेल. कुठं आहेत ती शीतगृह? या बजेटमध्ये तर काहीच दिसलं नाही. आणि हे बजेट ऐकल्यानंतर अण्णा हजारेंचे जे समर्थक असतील थोडेफार राहिलेले त्यांनाच आता शीतगृहामध्ये ठेवण्याची वेळ आलेली आहे. काय नेमकं केलं? 75,000 कोटी रुपयाची अन्नधान्य खरेदीची व्यवस्था केली, पण हे पूर्वी सुद्धा होतीच केलं. पण 6 वर्षांमध्ये MSP मध्ये वाढ झाल्यानंतर, हमीभावामध्ये वाढ झाल्यानंतर खरेदीच्या रकमेमध्ये वाढ होणारच की? तुलनाच करायची असेल तर मग मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये पेट्रोलचे भाव काय होते, रासायनिक खताच्या किमती काय होत्या, शेतकऱ्याची मजुरी काय होती याची तुलना करा. त्यामुळं त्या काळामध्ये उत्पादन खर्च किती होता आणि 6 वर्षानंतर उत्पादन खर्च किती टक्क्यांनी वाढला आणि त्या टक्क्यांनी सरकारनं हमीभाव वाढवला का, त्या टक्क्यांनी तेवढ्याच टक्क्यांनी सरकारनं खरेदी वाढवली काय, या प्रश्नाचं उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक भला मोठा भोपळा आहे असं प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत सांगता येईल. प्रक्रिया उद्योगाला काय चालना तुम्ही दिली? सिंचनासाठी 5,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 5,000 कोटीमध्ये एका जिल्ह्याला किती येणार हो, एका तालुक्याला किती येणार हो, मुळात 5,000 कोटीतले राज्याचा हिस्सा किती? जे नवीन प्रकल्प राहून देत जे आहेत ते तरी प्रकल्प पूर्ण होतील का या 5,000 कोटीमध्ये? दुसरा मुद्दा, पंतप्रधान वारंवार म्हणतात 1 drop more crop. काय केलं तुम्ही ठिबक सिंचनासाठी? काय केलं तुम्ही तुषार सिंचनासाठी? किती तरतूद केली? किती प्रोत्साहन दिलं? उलट PVC पाईपला GST लावल्यामुळं जो पूर्वी व्हॅट नव्हता व्हॅटच्या ठिकाणी GST झालेला आहे सबसिडीच्या नावानं बोंबाबोंब. म्हणून मी म्हणतोय की या बजेटनं शेतकऱ्याला काहीही दिलेलं नाही. इतिहासात पहिल्यांदाच निर्मलाबाईंनी
पेपरलेस बजेट सादर केलं आणि या पेपरलेस बजेटमुळे एक काम झालं, शेतकरीसुद्धा पेपरलेस झाला, कारण त्याच्या खिशातल्या ज्या नोटा होत्या त्या गायब झाल्या, राहिल्या तर चिल्लर खुळखुळा राहिलेला आहे, एवढंच या बजेटचं वर्णन करता येईल.